नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरती डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे, कागदपत्र स्कॅन कसे करायचे ते पाहणार आहोत. प्रथमतः आपल्याकडे एक ॲप इन्स्टॉल असणं गरजेचं आहे, ज्याचं नाव आहे कॅम स्कॅनर. प्ले स्टोअरमधून आपल्याला ते डाउनलोड करून घ्यावं लागेल. माझ्याकडे अगोदरच डाउनलोड करून घेतलेलं होतं. मी ते ओपन करतो आहे ॲप. थोडी प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये खालच्या बाजूला कॅमेऱ्याचं बटन दिसतंय, ते ओपन केल्याच्या नंतर आपल्याला ज्या डॉक्युमेंट स्कॅन करायचं आहे ते डॉक्युमेंट घ्यावं लागेल. जर उजेड कमी असेल तर आपण फ्लॅशलाईट ओपन करू शकतो सेटिंगमध्ये जाऊन. अगोदरच मी ऑन करून ठेवलेली आहे. त्यानंतर त्याचा फोटो घ्यायचा आहे. टेक अ पिक्चर, टेक अ फोटो असं म्हणते तिथं. दोन वेळा क्लिक केल्याच्या नंतर आपला फोटो निघेल. फोटो काढल्याच्या नंतर डॉक्युमेंट हवं त्या पद्धतीनं आपण क्रॉप करू शकतो आहे. डाव्या बाजूनं, उजव्या बाजूनं, जिथं बाण दाखवलेला आहे ज्या साईडनं हवं आहे तिथून व्यवस्थित क्रॉप करून फुल साईज घ्यायचं आहे. होता होईल तेवढं व्यवस्थित. अशा पद्धतीनं आपण डॉक्युमेंट आपलं सेव्ह होईल. जर या डॉक्युमेंटचं नाव बदलायचं असेल तर तुम्ही नाव बदलू शकताय. आपण अशाच पद्धतीनं आपले जे कागदपत्र असतील, मार्क लिस्ट असतील, टी शी वगैरे सर्व कागदपत्र आपण स्कॅन करू शकताय. मी नाव देतोय त्याला. नाव दिल्याच्या नंतर खालच्या बाजूला वेगवेगळे आपल्याला प्रती दिसतील, ते ओरिजिनल, त्यानंतर लाईटन, मॅजिक कलर, हव्या त्या आपल्या ज्या पद्धतीला निवडायची असेल ती पद्धत आपण डॉक्युमेंटची निवडू शकताय. अशा पद्धतीनं आपलं डॉक्युमेंट सेव्ह झालेलं आहे. हे डॉक्युमेंट आपल्याला गॅलरीत सेव्ह होण्यासाठी आपल्याला बॅक येतोय. मी त्या डॉक्युमेंटवर प्रेस करायचं आहे. प्रेस केल्याच्या नंतर बरोबरचं चिन्ह येतं आणि खालच्या बाजूला सेव्ह टू गॅलरी असं येतं. सेव्ह टू गॅलरीला क्लिक करायचं आहे आणि ते गॅलरीमध्ये आपल्याला सेव्ह झालेलं दिसेल. मी गॅलरी ओपन करतो आहे. गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर खालच्या बाजूला जिथं न्यू दिसतंय ती आपली सेव्ह झालेली फाईल आहे. ही फाईल आपली सेव्ह झाली.